तुम्हाला जोपर्यंत त्याची अनुभूती येत नाही, तुम्हाला आतून अंतर्बाह्य तो विषय पटत नाही आणि त्याचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. नाहीतर आजकाल तर तुम्ही पहा सगळीकडे स्वनिर्मित स्वघोषित असे विद्वान निर्माण झालेले, त्यांनी जगातले सगळी माध्यमं व्यापून टाकली आहेत. आणि मी सांगतोय असं तत्वज्ञान आहे असं आहे, अशा थाटामध्ये अशा असा आव आणून तुम्हाला तत्वज्ञान असं शिकवत असतात की जसं काही यांनाच फक्त कळलेलं आहे. पण अध्यात्माच्या बाबतीमध्ये माझी स्वानुभूती, मी काही फार मोठा माणूस नाही आहे, मी चार श्रेष्ठ माणसं स्टेजवर बसलेले असताना आमच्या अनिल खैरांसारखं त्यांचं सूत्रसंचालन करणारा एक सामान्य माणूस आहे. पण चार माणसांच्या जवळ बसल्यानंतर जो काही सुवर्ण स्पर्श होतो, जो काही सुगंध थोडा आपल्याला लागतो, तो मला लागलेला आहे. पण त्यामुळे तेवढं श्रेष्ठ तो माझ्यात आलेलं नाही हे नम्रपणे सांगायचे. प्रत्येक व्यक्तीचं स्वतःच असं एक अध्यात्म असत आणि अध्यात्माकडे जाण्याचा प्रत्येकाचा मार्ग त्यानं स्वतः निवडलेला असतो. तो जीवनामध्ये या सगळ्या आपल्या जीवनातल्या चाकोरीबद्ध जीवनामध्ये वावरत असताना, प्रपंचाच्या म्हणून ज्या गोष्टी करत असतो त्या प्रपंचाच्या गोष्टी करत असताना अध्यात्म त्याला प्रपंचामधून निवृत्ती घ्यायला सांगत नाही. तुम्ही भगवी वस्त्रच घाला, तुम्ही सर्वसर्ग परित्याग करून बाहेर पडा असं अध्यात्म कोणालाही सांगत नाही. सुकर सहज सरळ सुखी आनंदी वाटचाल कशी होईल यासाठी अध्यात्म. मगाशी आमचे आदरणीय सोहनदास पंडित राजू सवारजी यांनी सांगितलं की आनंद, तुम्ही पण अध्यात्माचा जिथं जिथं विचार येतो तिथं आनंदाचा विचार येतो, तिथं सुखाचा विचार येत नाही. कारण सुख हे सापेक्ष आहे. एखाद्याला सुख वाटत असताना दुसऱ्याला त्याच सुख वाटेल असं काही नाही, पण एखाद्याला एखाद्या गोष्टीचा आनंद वाटत असताना दुसऱ्याला त्याचा नक्कीच आनंद वाटतो. आणि त्यामुळे अध्यात्मामध्ये धर्मामध्ये सुखापेक्षा आनंदाला सर्वाधिक महत्व दिलेले आहे. आणि इथं मला एक वाक्य असं आहे, केवळ शब्दांची फिरवा फिरव नाही, ते जीवनातलं एक सत्य आहे, त्रिकाला बाधित सत्य आहे की आनंदी माणूस नक्कीच सुखी असतो, पण सुखी असलेला प्रत्येक जण आनंदी असेलच असं नाही. हे जगाच्या इतकं उशिरा लक्षात आलेलं आहे, इथं टाळ्या पडायला एवढा उशीर झालेला मला चालेल. आणि त्यामुळे आनंद मिळवण्याचा मार्ग, आनंद कशामध्ये, आनंद सगळ्या गोष्टीमध्ये आनंद भरलेला आहे. तुम्ही पहा आनंदाचे उल्लेख संतांच्या साहित्यामध्ये किती आले, आनंदाचे डोही आनंद तरंग. माऊली ना तुकाराम महाराजांनी म्हटले सुखाचा विचार फार कमी आलेला आहे, सुखाचे ते सुख श्री हरिमुख रूप पाहता लोचनी सुख झाले चालले. म्हणजे सुखाचा विचार त्यांनी कुठे केलेला आहे, सुख म्हणजे फक्त तेवढंच. पण आता सामान्य माणसाचं प्रापंचिक माणसाचं सुख या सुखाच्या मागे धावत असल्यामुळे तर सगळे प्रॉब्लेम आहे. कारण सुखाची लालसा संपतच नाही, पण आनंद हा कधीही संपत नाही. आणि त्यामुळे आनंदी होण्याचा मार्ग हा नाद ब्रह्माच्या माध्यमातून जातो. मगाशी आमचे दूधसाहेब बोलत असताना नाथ संप्रदाय असा उच्चार तुम्ही केला, आणि नाथ संप्रदाय खरंच श्रेष्ठ संप्रदाय. माऊली ज्ञानेश्वर माऊली सुद्धा नाथ संप्रदायातच होते. पण मला एक श्रेष्ठ करावा वाटला, एक तिथं असं विचार मांडावा वाटला की आज नाथ संप्रदाय जरी लुप्त होण्याच्या मार्गाला असता तरी नाद संप्रदाय जो आहे तो वर्धिष्ठ स्वरूपामध्ये बघितलं की नाद ब्रह्माच्या मागे जो संप्रदाय आहे, नाद ब्रह्म संगीताचा संप्रदाय, तो संप्रदाय अत्यंत उच्च दर्जाने तो वर्धिष्ठ स्वरूपामध्ये निर्माण होतोय. सामान्यातल्या सामान्य माणसाला चांगल्यातल्या चांगल्या संगीताचा छंद लागतोय हे एक सूचिन्ह आहे. त्याबरोबरच काही माणसांना जो चांगल्या संगीताचा नसलेला छंद आहे त्यांना तिकडून इकडे आणणं हे सुद्धा आपलं कर्तव्य नक्कीच आहे. आणि हे आनंद सुख
मगाशी राजूजी म्हणाले अज्ञानाचा आनंद किती हजारो वर्षापासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की अज्ञानामध्ये आनंद आहे. तुम्ही एखादी गोष्ट जाणून घेतली, एखाद्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला झालं की त्यातला आनंद संपून जातो. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी जाणून न घेतलेल्या थोड्या हे अध्यात्म आहे. आणि ह्या अध्यात्मापासून तुम्ही कितीही लांब राहिला तरी अध्यात्म तुमच्या आमच्या बरोबर येतच असत. प्रत्येकाच्या जीवनात ही अनुभूती येते, घडते प्रत्येकाच्या जीवनात, पण अनेकांना ती कळते अनेकांना कळत नाही. मलाही ती पूर्ण कळली असा माझा दावा अजिबात नाही, पण जीवनात ज्या अनुभूती आल्या त्या अनुभूतींनी मला बरंच काही शिकवलं. उल्लेख केला आमच्या अंबडच्या उत्सवाचा, अंबडच्या उत्सवामध्ये मी बोललेल्या त्या वाक्याचा की शब्दाचा आनंद आणि स्वरांचा आनंद. तुम्ही पहा, शब्द एक असतात की शब्द नेमकं जेवढं तेवढं सांगत असतात. या बाबतीमध्ये एक उदाहरण वेगळ्या पद्धतीचं मी देऊ इच्छितो की आय लव यू असं म्हटल्यानंतर कुणाला तरी कळेल की तुम्ही तो तिच्यावर प्रेम करता किंवा ती तुमच्यावर प्रेम करते. पण हे न बोलता ज्याला कळतं की त्याचं आपल्यावर प्रेम आहे ते खरं प्रेम आहे. जे खरं प्रेम ते बोलावं लागत नाही. आणि त्यामुळे आय लव यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुमचं मोहब्बत करता, हे प्रेम जे आहे हे शब्दांचं प्रेम आहे. आणि न सांगता केवळ पाहिल्याबरोबर ज्याला कळतं की याच्यामध्ये आपलं प्रेम आहे म्हणजे हे ही व्यक्ती काहीतरी आपल्याला वेगळ्या पद्धतीने आकर्षित करते ते संगीत आहे. कारण संगीताची भाषा आहे. आम्ही नेहमी संगीताच्या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविकेमध्ये नेहमी म्हणतो की शब्दांमध्ये जाणारी उर्दू, हिंदी, मराठी, पश्तू, फ्रेंच, जर्मन ही तुमची आमची प्रत्येकाची वेगळी भाषा आहे. 2014 साठी आपला पहिला कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला मी माझ्या प्रार्थनामुळे, माझ्या भाग्यामुळे त्या कार्यक्रमाला होतो. आणि 14 नंतर इथे येण्यासाठी मला 17 साल उजाडावं लागलेले. 2015 साली मे महिन्यामध्ये मला एकदम पोटात दुखायला लागलं आणि डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केल्यानंतर तो पोटाचा कॅन्सर निघाला. मे महिन्याच्या मध्यात घडलेली घटना, सगळ्या तपासण्या झाल्यानंतर जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये माझ्या पोटाचं पहिलं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर ऑगस्ट मध्ये दुसरं ऑपरेशन झालं. त्यानंतर जानेवारी 2016 पर्यंत माझ्या 12 केमो झाल्या, केमोथेरपी. आणि हे सगळं होत असताना कुठेही मला जाणीव नव्हती की आपल्याला काहीतरी झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये रुबी हॉल क्लिनिकमध्ये हे 6 महिने मी काढत असताना मी विचार करत होतो की हे क्लेश आत्म्याला आहेत की शरीराला आहेत. कॅन्सर माझ्या शरीराला झालं, माझ्या आत्म्याला झालं. आणि हाच प्रकारे संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. त्या काळामध्ये येणारा प्रत्येक जण मला एक कॉम्प्लिमेंट देत होता की अहो तुम्ही आजारी असल्यासारखं काही वाटतच नाही, तुम्हाला कुठेही तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये तुम्ही कॅन्सरने आजारी असल्याचं मागणूच दिसत नाही. तर म्हणजे का तुम्ही घेऊ, मी रेडिओमध्ये काम करतो, तिथून मी लोकांना सांगतो, रेडिओवरून लाखो लोकांना आम्ही सांगतो, मराठीत सांगतो की कॅन्सर झाल्यानंतर घाबरू नका, डॉक्टरचा सल्ला घ्या, शास्त्र खूप पुढे गेलेलं आहे. नवीन शास्त्रानुसार कोणताही कॅन्सर हा अगदी आवाक्यामध्ये आहे. कोणताही हा कॅन्सर कोणत्याही स्तरावरचा, कोणत्याही स्तरावर गेलेला कॅन्सर बरा करता येतो. आणि हे जर मी लोकांना सांगत असेल, मला झाल्यानंतर मात्र मी विसरून जात असेल की मी लोकांना असं सांगितलं होतं, तर माझ्या शिक्षणाचा, माझ्या विचारांचा काय उपयोग होईल. आणि त्यामुळे त्या आजाराच्या काळामध्ये मला घरच्यांनी आणि बाहेरच्या लोकांनी सुद्धा ही कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही आजारी असल्यासारखं वागलंच नाही. इवन मला जेव्हा ऑपरेशनला नेलं तर रुबी हॉलला एका वेळी 25 ऑपरेशन करण्याची सोय,
बाहेर रांगेत सगळे पेशंट बसवलेले होते. माझ्या बाजूला एक वयस्क बाई होते आणि तिथं माझ्या मुलांशी आमचं नातेवाईक सगळं आलं होतं. त्यांच्याशी हास्य विनोद चालू होता. तर शेजारच्या बाईने माझ्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं की यांचं ऑपरेशन आहे थोड्या वेळाने, मग यांना थोडं गंभीर व्हायला सांगा. माझा मुलगा मला न विचारता त्या बाईने म्हणाला, नाही नाही काकू तुम्ही थोडं हसरा व्हा. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं की तुम्ही जीवनाला कोणत्या पद्धतीनं घेता यावर जीवन तुम्हाला कसं मिळणार आहे हा विषय असतो. मी काही फार मोठा माणूस नाही आहे हे असं सगळं केलं आणि मी असा स्थितप्रज्ञ राहिलो. मी त्या काळात घाबरून गेलो नाही म्हणून मी काही संतांवर बसलो नाही. पण जे माझ्यासारख्या सामान्य माणसाला शक्य आहे ते विचार केलेल्या प्रगल्भ माणसाला सहज शक्य आहे. आणि प्रगल्भ होणं हे इतकं काही अवघड नाही आहे. जगामध्ये प्रगल्भ म्हणून मिरवणारे आणि खरे प्रगल्भ असणारे हे वेगळे असतात. तर त्या काळामध्ये आजारपणाच्या काळामध्ये सर्वाधिक मला साथ दिली ती उदात्त संगीताने, नाद ब्रह्म संगीताने. चैतन्यम सर्व भूतानां विवृत्तम जगदात्मना नाद ब्रह्म तदानंदम अद्वितीयम उपासमहे. शारंगदेवानी संगीत रत्नाकरामध्ये ही व्याख्या केलेली संगीताची की अखिल विश्वाचं हे चैतन्य तत्व आहे. नाद ब्रह्म संगीत चैतन्य तत्व आणि या चैतन्य तत्वाची आराधना ही विश्वातली सर्वश्रेष्ठ आराधना आहे. आणि ही आराधना फक्त गायन वादन नृत्य करूनच होते असं नाही तर श्रवण करून सुद्धा तेवढीच मोठी आराधना होते. त्यामुळे गाणाऱ्याला वाजवणाऱ्याला नर्तन करणाऱ्याला जेवढं त्याचं श्रेय आहे तेवढं श्रेय त्याचं आस्वादन करणाऱ्याला त्याचं श्रवण करणाऱ्याला सुद्धा आहे. आणि त्यामुळे श्रवण करणाऱ्या श्रोत्यांनी स्वतःला गायक वादकांपेक्षा कणभर सुद्धा कमी समजू नये. खरंय म्हणजे मगाशी आमचे राजूजी म्हणाले त्याप्रमाणे अज्ञानाचा आनंद आता आमच्या आम्ही या जगात फिरून फिरतो. मगाशी मला बरं वाटलं की वाघमारे राग कसे ओळखतात वगैरे वगैरे माझं काम दूर चालत होतं. पण त्याच्यामुळे फार मोठे आनंदही मी गमावून बसलेलो आहे की सामान्य माणूस ज्याला शास्त्र कळत नाही ज्याला संगीताचं काय आहे आरोह अवरोह काय आहे पकड काय आहे चलन काय आहे हे कोणालाही कळत नाही तो कळणाऱ्या माणसापेक्षा काकणभर अधिक चांगला आनंद घेऊ शकतो. कारण त्या अवस्थेतूनही मी गेलो नाही. पण संगीताचं आहे की संगीत हे दोन्ही बाजूनी तुम्हाला आनंद देतं. संगीतामध्ये दुःख नावाचा प्रकारच नाही. आपल्या संगीताला राजूजी मला वाटतं खूप काळानंतर नवरस जोडण्याचा प्रयत्न झालेला असतो. कारण नवरस कल्पना ही माझ्या दृष्टीने तरी अमान्य आहे. कारण नवरस हे साहित्यातल्या माणसांनी आणलेले हे संगीतातल्या माणसांनी आणणं शक्यच नाही. आणि साहित्याचं संगीताचं अंतर्द्वंद्व हे विश्वाच्या आसापर्यंत सुरू राहणार आहे. आणि त्या हे अंतर्द्वंद्व मला जेव्हा उमटलं तेव्हा मी ते बोललो होतो की शब्दांमधून मिळणारा आनंद हा एवढा म्हणजे पवित्र आनंद नाहीये. कारण त्याला कुठंतरी वासनेची भाग एक हे लागलेली आहे. पण स्वरांमधला आनंद हा निखळ आहे. आणि त्यामुळे हा जो शब्दांचा आनंद स्वरांचा आनंद आपण म्हणतो तुम्ही पहा स्वर एकदा तुम्ही जाणून घेतल्यानंतर ते तुम्हाला आनंद देतात. मी मला आता म्हणत होतो की दोन्ही बाजूने संगीतामध्ये फक्त सकारात्मकता आहे आनंदच आहे कुठेही दुःख नाही. आणि हे नवरस जे आहे नवरसामध्ये बिभत्स रस आहे. कोणता गायक बिभत्स गाऊ इच्छितो? कोणता श्रोता बिभत्स ऐकू इच्छित? गायकाची बिभत्स गाण्याची इच्छा होणार नाही ऐकणाऱ्याची सुद्धा बिभत्स ऐकण्याची इच्छा होणार नाही. तर मी एक छोटा माणूस आहे हे नवरस ही नंतर घुसळलेली कल्पना आहे. रसनिष्पन्नता रसनिष्पत्ती ही फार वेगळ्या अर्थाने आता यमन रागाचा उल्लेख झाला. आता हे फार इथे मी त्या रागांची नावं ऐक वाचूनच मला इतका आनंद झालेला आहे
की यवन पहाडी भूपाली बागेश्वरी मेघ तोरण कल्याण बालकंस अहिर भैरव विभास शुद्ध सारंग क्या बात वा आता याच्यामध्ये आमच्याकडे पारंपरिक काही बंदिशी साधत आलेले आहे. आता बंदिशीचं वातावरण साहित्यामध्ये साहित्याने जे बंदिशीच मध्ये वातावरण निर्माण केले की ती जर प्रिय कराला उद्देशून प्रियसेने म्हटलेली बंदिश असेल आणि यमन मध्ये असेल तर यमन शृंगारित झाला मग समजा भक्तांनी परमेश्वराला उद्देशून केलेलं काव्य असेल आणि ते यमन मध्ये असेल तर मग यमन भक्ती रस असा झाला. म्हणजे असं काव्यातल्या शब्दानुसार रस बदलणार आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा रस परिभोषाचा रस कल्पनेचा सिद्धांत आला तेव्हा तेव्हा माझ्या अंतर्मनाने तो नाकारलेला आहे. रस सिद्धांत रस निष्पत्ती ही शब्दानुपाती नाही. शब्दामधून जे सांगितलं जातं ते तेवढं फक्त तेवढं असतं. स्वरांमधून सांगितलं जाणारं जे असतं त्याचा आवाका फार मोठा असतो फार मोठा असतो आणि तो आवाका जाणून घेण्याचं तुम्ही जर शिकला तर तुम्हाला आनंद साधत. या गाण्याने मला त्या माझ्या आजारपणाच्या काळात जशी साथ दिली तशीच मी आजारी नसतानाची परिस्थिती सुद्धा म्हणजे आजारी नाही अशी परिस्थिती ती सुद्धा गाण्यावरच निर्माण झाली. गाणं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय येऊ शकतं याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकता आणि ते परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून हे नादरूप संगीत हे स्वसंवेद संगीत आहे हे फार महत्वाचं. तुम्ही ऐकत राहा आनंद घेत राहा संगीत तुम्हाला कधीही नाराज करणार नाही आणि चिरंतन मूल्य देणारं हे संगीत आहे. तुम्हाला जीवनामध्ये खूप आनंद देणारं जसं आहे तसं तुमच्या मधल्या काही क्रिया आपोआप करून करून घेणार आहे यौगिक क्रिया. कारण हे कंपनांचं आहे. स्वर म्हणजे काय शेवटी कंपन आहे ध्वनीची कंपन आणि ती ध्वनीची कंपनं तुम्हाला त्या त्या वेळी जर मिळाली तर तुमच्या काही शारीरिक क्रिया काही यौगिक क्रिया या सहज होऊन जातात. नामस्मरण आहे. या नामस्मरणामध्ये फार फार आवडतं आणि ते नामस्मरण तुम्ही नादब्रह्माच्या संगीताच्या माध्यमातून केलेलं असेल तर मग विचारूच नका. संगीताबद्दल संगीताची महत्ता सांगताना बरंच काही सांगता येईल बरंच काही सांगता येईल. माझ्या अल्पबुद्धीला जेवढं जाणवलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी केला. पण ही जी दत्तबोधावली आपण प्रकाशित केलेली आहे मला फार आनंद वाटतो की आदरणीय राजूजी मला हे सुद्धा माहीत नाही की ते वयाने माझ्यापेक्षा मोठे इतके छोटे. कारण हे जाणून घ्यायची गरज नाही कारण तो जाणून घेतलेली मुळेच भेद होईल. म्हणजे मी एवढा विद्वान माणूस माझ्यापेक्षा वयाने लहान आला गर्व माझ्यामध्ये येण्याची शक्यता असते. आणि हा मोठे छोटे काय म्हणजे मी निर्विवाद सांगतो की हा माणूस सर्वार्थाने मोठा आहे सर्वार्थाने. एवढं सगळं करूनही इतका अलिप्त जो माणूस राहू शकतो तो संत पदालाच पोचलेला आहे असं म्हणताना मला अजिबात त्याच्यामध्ये वावर आहे. गुरुदेव दत्त हे कलाकारांचं क्रिएशन करणाऱ्या रचनात्मक लोकांचं दैव आहे आणि जे क्रियात्मक काम करत सक्रिय कार्य करत असतात रचनात्मक कार्य करत असतात त्यांचा ओढा दत्त देवतेकडे असतोच. ते दत्त संप्रदायी असतातच. पण दत्त संप्रदायी असलेला माणूस सुद्धा कधी ना कधी रचनात्मकतेकडे जातो. मी संगीत शास्त्र संगीत कला संगीत विद्या याबद्दल तेव्हा संगीताबद्दल प्रेम करा दत्त बोधावी आणि आधीचे ग्रंथ या माध्यमातून सगळं आपल्याला खूप मिळालं आहे. आपण किती संसारामध्ये लिप्त असलो नित्यकर्म आपल्याला सुटलेली नसली तरीसुद्धा या सगळ्यांमधून काही काळ निवृत्त याला निवृत्त होणं असं फार म्हणजे तुम्ही निवृत्त होऊन पुन्हा तुम्ही जॉईन होऊ शकता संसारात पण काही काळ निवृत्त व्हा. ही निवृत्ती तुम्ही दररोज थोडीफार अंगीकारली तर फार काय मिळेल हे मी सांगू शकत नाही ते शब्दामध्ये बांधता येत नाही. धन्यवाद.